महाशिवरात्रीच्या दिवशी मध्यरात्री ब्रह्मांजींच्या अंगातून भगवान शिवलिंग या रूपात प्रकट झाले. या दिवशी भगवान भोलेनाथाची पूजा करून सर्व मनोकामना पूर्ण होण्याची कामना करावी. या दिवशी भोलेनाथाचा विवाह माता पार्वती यांच्याशी झाला होता असे मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाला प्रसन्न करण्यासाठी 10 खास ज्योतिषी उपाय सांगितले आहे. याने व्यक्तीला अपार धन प्राप्ती होते. तर चला जाणून घेऊया हे 10 खास ज्योतिषी उपाय. महाशिवरात्रीच्या दिवशी योग्य ब्राह्मणाचा सल्ला घेऊन घरामध्ये पारद शिवलिंगाची स्थापना करून त्याची रोज पूजा करावी. त्यामुळे उत्पन्न वाढण्याची शक्यता निर्माण होते. शिवरात्रीला 21 बिल्वाच्या पानांवर चंदनाने ओम नमः शिवाय लिहून शिवलिंगावर अर्पित करावं. याने सर्व इच्छा पूर्ण होतात. एका भांड्यात काळे तीळ पाण्यात मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. याने मनाला शांती लाभते आणि पितर प्रसन्न होऊन अपार संपत्ती प्राप्त होते. महाशिवरात्रीच्या दिवशी जुईच्या फुलाने शिवाची पूजा करावी. या उपायाने घरातून गरिबी दूर होते. शिवरात्रीला कणेरच्या फुलांनी भगवान भोलेनाथाची पूजा केल्याने इच्छित धन प्राप्तीचे वरदान मिळते. या दिवशी पिठाचे गोळे माशांना खायला द्यावे. या दरम्यान भगवान शिवाचे ध्यान करत राहावे. यामुळे संपत्ती मिळते. शिवरात्रीला गरीब असहाय व्यक्तींना अन्नदान करावं. यामुळे घरात कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासत नाही आणि पितरांचा आशीर्वाद देखील मिळतो. भगवान शिवाची पूजा केल्याने भक्तांच्या पैशा संबंधी समस्या दूर होतात. नियमित शिवपूजा केल्याने अमाप संपत्ती मिळते. शमीच्या झाडाची पाने आणि चमेलीच्या फुलांनी भगवान शिवाची पूजा केल्याने अपार संपत्तीचा आशीर्वाद मिळतो. महाशिवरात्रीला संध्याकाळी शिव मंदिरात दिवा लावल्याने धनाशी संबंधित समस्या दूर होतात आणि अपार धन संपत्ती आणि ऐश्वर्य प्राप्ती होते.